निकटवर्त्यांना म्हणजे माझ्या बंधूंना आली, त्यांना एका कंपनीच्या संदर्भात माहिती त्यांनी विचारली, ते जाऊनही आले, 4 दिवसापूर्वीच जाऊन आले. त्याचं नेचं काय संबंध? ते तिकडे बोलवलं, त्यांनी तिकडे जाऊन त्यांना आवश्यक ती माहिती दिली. त्याचा नेचा संबंध लावण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला असं काही राष्ट्रवादी सगळेच शरद पवार साहेबांचा फोटो लावत आहेत, सगळेच शरद पवार साहेबांच्यासाठी आम्ही काम करतोय असं म्हणतायत. नुकतीच ती तरी ओळखीच्या घरी जर लोक, मी गेलो पवार साहेबांच्या बरोबर आणि मी निघून आलो. काय चर्चा झाली पाहिजे मी मला माहीत नाही काय चर्चा झाली. असं वाटतंय जयंत पाटलांबद्दल जास्त, जयंत पाटलांबद्दल जास्त प्रेम आहे भाजपला, सारखं त्यांच्यावर प्रेम करायला लागले. तुमच्या बाबत बातम्या जास्त येत आहेत ना की जयंत पाटील येणार, एक मोठा नेता येणार, अमुक येणार, तमुक येणार. त्याविषयी माझी भूमिका मी यापूर्वी स्पष्ट केलेली आहे. ईडीच्या भीतीने काय कुठं जायचं नाहीये. नाही, ईडीचा आता विषयच नाही आहे ना. मला वाटत नाही की त्याचा आणि याचा काही संबंध आहे. तर आपल्या निकटवर्तीयांना ईडीची नोटीस मिळालेली, चर्चा काय झाली? निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूंना आली, त्यांना एका कंपनीच्या संदर्भात माहिती त्यांनी विचारली, ते जाऊनही आले, 4 दिवसापूर्वीच जाऊन आले. त्यासाठीच बैठक होती काल? नाही, त्याचं नेचं काय संबंध? ते तिकडे बोलवलं, त्यांनी तिकडे जाऊन त्यांना आवश्यक ती माहिती दिली. त्याचा त्याचा संबंध लावण्याची काही आवश्यकता नाही. पवार साहेबांनी जी निवडणूक आयोगाला दिलेली आहे की आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, तर फूट तर झालेली दिसते, काय नेमकं कारण आहे? फूट कुठं पडलेली आहे? सगळे राष्ट्रवादीच आहे दोन्ही. हां, तर कोणी तुम्हाला असं काही राष्ट्रवादी सगळेच शरद पवार साहेबांचा फोटो लावत आहेत, सगळेच शरद पवार साहेबांच्यासाठी आम्ही काम करतोय असं म्हणतायत. त्यामुळं अजून तरी फूट नजरेत नाही आहे, तेच त्यांनी कळवलंय निवडणूक आयोगाला. तुम्ही देखील लवकरच मंत्रिमंडळामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहेत काय नाही? किंवा आपल्याला ऑफर आहे का? अशा चर्चा कायमच चालू असतात. प्रत्येक आमदार मंत्री कधीही होऊ शकतो, अशा आशयानं लोक बातम्या लावत असतात. तुम्ही त्या बातम्या फारशा मनावर घेऊ नका. पवार साहेबांसोबत कधीही सोडणार नाही, पवार साहेबांची साथ कधी सोडणार आहे ना. तर बरोबर.